नमस्कार, श्री स्वामी समर्थ। भक्त हो, घरात ठेवलेल्या 11 वस्तू आजच बाहेर काढा आणि घरातली नकारात्मक शक्ती संपून टाका। त्यामधली नंबर एक गोष्ट म्हणजेच मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये। अशा कपड्यात मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते। असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कौटुंबिक कलह हा निर्माण होतात। नंबर दोन, देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो। घरात अनेक समस्या निर्माण होतात। एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे। नको असलेली मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या। नंबर तीन, देवी देवतांना वाहिलेले फुलं, नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवल्या जातात। हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाहीत तर घरात वास्तुदोष निर्माण झालेल्याशिवाय राहत नाही। अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात। नंबर चार, घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून हिंदू धर्मामध्ये लिंबू मिरची बांधले जाते। हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत। तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायदा ऐवजी तोटेच होता। नंबर पाच, जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये। असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते। वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे। नंबर सहा, काटेरी झाडे घरात चुकूनसुद्धा ठेवू नयेत, याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात। सौभाग्यवतीचे रूपांतर दुर्भाग्यात होते। आजारपण पाठीशी लागू शकतं। दहन, पैसा हे सर्व काही हातातून जाऊ शकतं। नंबर सात, काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो, असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत। नंबर आठ, तडा गेलेले किंवा फुटलेले आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते। ही ऊर्जा चालू कामे बंद पडते, प्रत्येक कामात अपयश होऊ लागते। नंबर नऊ, बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेली वेळेत रूपांतरित होते। सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत। दुरुस्त करणे शक्य नसेल तर घरात नंबर काढावीत। पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे। पाकिट फाटलेलं असेल, खराब झालेले असेल तर ते आत्ताच आपल्याला ताबडतोब बदलायचे आहे। आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीची संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात। त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो आणि पाकिट पैशांनी भरलेले राहते। नंबर अकरा, पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती बदलावी। तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत। तिजोरीत आपल्याला फक्त पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवायचे आहे। तिजोरीत व्यवस्थित ठेवल्याने तिजोरीत विस्कळतीपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवरती पडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे तिजोरीमध्ये याच गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत। ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि ताबडतोब आपल्याला या गोष्टी तिजोरीत व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत। नंबर बारा, घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत नात्या या संकटामध्ये घेतल्या जातात। चांगली वेळ वाईट वेळेत बदलते, घराला वास्तुदोष लागतो। नंबर तेरा, घरात वाहते पाण्याचे चित्र, अकाळ विकाळ प्राणी, युद्धप्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियाचे फोटो असे वातावरण असणारे चित्र आपल्या घरात एकाही प्रकारचे भिंतीवरती नसावे। असं जर असेल तर आपल्या घरात ताणतणावाचं वातावरण निर्माण होतं। नंबर चौदा, वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे। वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगतीत बंद होते। नंबर पंधरा, तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेले नसतील तर या पुस्तकातील
ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो। घरात सततचे विवाद निर्माण होतात। नंबर 16, औषधे, कीटकनाशके, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवण्यासाठी कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनसुद्धा आपल्याला ठेवायचे नाही आहेत। जर शक्य असल्यास सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा। मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात। मित्रांनो, याच वस्तू होत्या। आपल्याला या वस्तू घरात ठेवायच्या आहेत आणि आपल्याला फॉलो करायचे आहेत। कोणत्या गोष्टी घरात नाही ठेवायच्या आहेत आणि कोणत्या चुका टाळाव्याच्या आहेत हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे आमचा पेजचा उद्देश नाही आहे। केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपविधी आपल्यापर्यंत पोहोचल जातात। आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही। इथे शिवराने लेखे फक्त माहितीसाठी आहेत, त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।